ओबीसी आरक्षणाला सर्वच राजकीय पक्षांनी समर्थन दिले होते, परंतु राज्यात महाविकास आघाडी सरकारने 2 वर्ष टाइमपास करून वेळ मारून दिली. फडणवीस सरकारने विशेष अध्यादेश काढला होता. ओबीसी आरक्षणाबाबत 25 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. त्यावेळी राज्य सरकारने उच्चस्तरीय वकील न्यायालयात उभे केले पाहिजे. त्यावर निर्णय झाल्यास निवडणूक लांबू शकते, अन्यथा आज उद्या कधीही निवडणूक झाल्यास भारतीय जनता पक्ष सज्ज आहे. कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती करण्याची गरज नाही, असे स्पष्ट मत माजी मंत्री चंद्रशेखर बावळकुळे यांनी यवतमाळ येथे आले असता व्यक्त केले. की या सरकारने आता 25 तारखेला सुप्रीम कोर्ट मध्ये ओबीसी आरक्षण वाचवलं पाहिजे. ओबीसी आरक्षणाकरता सर्वपक्षीय आम्ही त्यांना समर्थन दिलं, कायदा मंजूर करून दिला. जसं 2 वर्ष या सरकारने सुप्रीम कोर्टमध्ये टाइमपास केला, ओबीसी आरक्षणासाठी बट्ट्याबोड केला, या सरकारच्या चुकीमुळे ओबीसी आरक्षण केलं. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये 31 जुलै 2019 विशेष अध्यादेश काढून ओबीसी आरक्षण वाचवलं होतं. या सरकारने 2 वर्षात ते गेलं. आत्ता 25 तारखेला केस लागलेली आहे. 25 तारखेला या सरकारने उच्चस्तरीय वकील उभे करून ओबीसीनी करता मंजूर केलेला कायदा या सरकारने टिकवला पाहिजे, तरच पुढच्या काळात ओबीसी आरक्षण मिळणार आहे. आत्ता 25 तारखेपर्यंत स्थिती अस्पष्ट आहे. सुप्रीम कोर्टमध्ये ह्या सरकारनं जर हा कायदा कसा योग्य आयोजन केलेला हे योग्यपणे समजून सांगितलं, तर मग सुप्रीम कोर्टाने जर वेळ वाढून दिला तर निवडणुका समोर जातील 5-6 महिने. आणि सुप्रीम कोर्टाने समजा जर 25 तारखेला वेळ वाढून दिला नाही तर निवडणुका वेळेवर पुन्हा होतील. आणि मग या निवडणुकीकरता कोणत्याही परिस्थितीत निवडणुका झाल्या, म्हणजे उद्या जरी झाल्या, 8 दिवसांनी झाल्या, महिनाभरात झाल्या किंवा 6 महिन्यांनी झाल्या, भारतीय जनता पार्टीची संपूर्ण तयारी झालेली आहे. आम्ही एकटे या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडणुका जिंकू. आम्ही आता कुणाशी युती करण्याची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या भरोश्यावर सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडणूक जिंकणार आहोत. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.